दरम्यान विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर माझ्या कानात सांगितलं असतं तर आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं असतं असा टोला लगावलाय. आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तुम्हाला कधी वाटलं तर तुम्ही आमच्या कानात सांगा पण जयंत रावांच्या कानात सांगू नका तिकडे धोका आहे असा टोला अजित पवारांना लगावला. तर यानंतर शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंनीही फडणवीस साहेबांनी कानात सांगितलेलं ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती असं आदित्य म्हणाले. एकनाथराव शिंदे आपण एकत्रपणे काम केलेलं आहे, कशामुळे घडलं काय घडलं खरं तर तुम्ही नुसतं माझ्या कानात सांगितलं असतं ना. अजित जरा उद्धवजींना सांग की आता मला द्या, 2.5 वर्ष झाली तर मी सांगून आम्हीच तुम्हाला तिथं बसवलं असतं, काय प्रॉब्लेमच आला नसता, काहीच प्रॉब्लेम आला नसता. आदित्य काय प्रॉब्लेम आला नसता ना. खरं तर दादा तुम्ही म्हणाल की मुख्यमंत्र्यांनी तुमच्या कानात सांगितलं असतं तर तेव्हाच आपण फू मंतर जंतर मंतर केलं असतं. पण त्यांची चूक झाली. पण तुम्हाला आयुष्यात असं कधी वाटेल तर आमच्या कानात मात्र निश्चित सांगा एवढं मी तुम्हाला सांगतोय. खरं तर हे नाही या अगोदर सांगितलं होतं पण ते तेव्हा जमलं नाही. 23 नोव्हेंबर जयंतराव बरोबर आहे, जयंतरावांच्या कानात मात्र कधीच सांगू नका. त्यांच्या कानात सांगितलेला धोका आहे. सुधीर भाऊ, मी आपल्याला पहिलं तर एक सांगू इच्छितो की जेव्हा आपण म्हणाल की कानात सांगायला पाहिजे होतं, आज खर तर त्यावेळी आम्ही फडणवीस साहेबांचं जे कानात सांगितलेलं तसं जर ऐकलं असतं तर ही परिस्थिती 2.5 वर्षापूर्वीच दिसली असती.